नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गाडीमध्ये जे अप्पर आणि डिपर दिलेलं असतं ह्याचा योग्य तो वापर कसा करायचा। अप्परला दुसऱ्या भाषेमध्ये हायर बीम आणि डिपरला लोअर बीम पण बोलला जातं। तर प्रत्येक गाडीमध्ये जे कंट्रोल लाईटचं जे लिव्हर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला अप्पर डिपरचं हे स्विच दिलेलं असतं। तर बघा, जर तुम्ही जर असं केलं तर हे अप्पर आहे आणि हे सोडलं तर डिपर आहे। तर ह्याला नॉर्मली पासिंग लाईट बोललं जातं। पासिंग लाईटसाठी तुम्ही अशा प्रकारे करू शकताय। आणि जर तुम्हाला कंटिन्युअसली जर अप्परमध्ये ठेवायचं असेल तर हे लिव्हर तुम्हाला असं पुढे ढकलून घ्यायचं आहे। त्यासाठी तुमच्या गाडीची हेडलाईट चालू पाहिजे। रात्रीच्या वेळेला याचा वापर करायचा। आपली हेडलाईट आता आपण ऑन करून ठेवलेली आहे। तर बघा, अप्पर केल्यानंतर हे कंटिन्युअसली अप्पर आहे आणि इथे तुम्हाला एक इंडिकेशन दिसत असेल ब्ल्यू कलरचं, तर ह्याचा अर्थ होतो की तुमची गाडी ही अप्परमध्ये आहे। आणि गाडी कोणत्या पण गाडीला इंडिकेशन तेव्हा येणार जर गाडीला जर एखादी गोष्ट जर चुकीची वाटत असेल तर त्या गाडीला इंडिकेशन येतं। तर याचा अर्थ हे की जर तुम्हाला गरज असेल तरच तुम्हाला अप्पर ठेवायचं आहे, नाहीतर तुम्हाला ते डिपरमध्ये करून घ्यायचं आहे। तर बघा, आपण हे बंद केलेलं जे अप्पर होतं त्याला आपण डिपरमध्ये केलं आहे, म्हणजे बंद केलेलं आहे। तर ह्याचा योग्य तो वापर कसा करायचा हे आपण बघूया। जेव्हा पण तुम्ही गाडी लोकल ठिकाणी चालवता किंवा हायवेला चालवता तर अप्पर डिपरचे हे वेगवेगळे उपयोग आहेत। तर आपण सगळ्यात पहिलं लोकल ठिकाणी चालवताना अप्पर डिपरचा कसा वापर करायचा हे समजून घेऊया। जर तुम्ही लोकल ठिकाणी गाडी चालवत असाल तर तिथे तुम्हाला कधी पण जवळच्या प्रकाशाची गरज असते, तर तिथे तुम्ही कधीच अप्परमध्ये चालवू नका, कारण की आपल्याला जवळचं दिसलं पाहिजे। त्यासाठी तुम्हाला गाडी कधी पण डिपरमध्येच ठेवायची आहे। आणि जर कधी जर तुम्हाला एखाद्या गाडीला जर पासिंग करायचं आहे, ओव्हरटेक जर तुम्ही मागून करत असाल, तर तिथे तुम्ही पासिंग लाईटचा म्हणजे अप्पर डिपरचा तिथे तुम्ही वापर करू शकताय। किंवा एखादी जर समोरून जर गाडी येत असेल लोकल ठिकाणीसुद्धा, तर तिथे पण तुम्ही अप्पर डिपर देऊन एक अलर्टनेस म्हणजे समोर त्याला एक सावधगिरी म्हणून पण तिथे तुम्ही अप्पर डिपरचा वापर करू शकता, म्हणजे पासिंगचं लाईट तुम्ही यूज करू शकता। जे आपण बघितलं आहे बघा, पासिंग लाईट म्हणजे तुम्हाला असं प्रकारे तुम्ही करून घेऊ शकताय, पण तिथे तुम्हाला कंटिन्युअसली अप्परमध्ये ठेवायचं नाही आहे। पण काही ठिकाणी लोकल ठिकाणी पण जे रोड असतात, काही जे मुरकर ड्रायव्हर असतात समोरून जे अप्पर ठेवतात, काही जणांना अप्पर डिपरचा योग्य तो वापर माहिती नसतो किंवा काही जणं जाणून बुजून पण अप्पर ठेवतात। आणि जर तुम्हाला त्याच्या अप्परचा जर त्रास होत असेल, समोरून जर गाडी येत असेल, तर त्याला तुम्ही असं पासिंग लाईट देऊन त्याला इंडिकेशन देऊ शकताय। पासिंग लाईट देता याचा अर्थ तुम्ही त्याला इंडिकेट करताय की तुझं अप्पर चालू आहे ते डिपर कर। पण तो त्याच्या अप्परचं जर डिपर करत नसेल तर फक्त पासिंग पुरतं तुम्ही तिथे तुमच्या गाडीचा अप्पर चालू करू शकताय, जेणेकरून तुम्हाला समोरचा रस्ता हा व्यवस्थित दिसेल। आणि एकदा तुमची पासिंग होऊन गेली की लगेच तुम्हाला तिथे डिपर करून घ्यायचं आहे, कारण की नॉर्मली लोकल ठिकाणी तुम्हाला अप्परमध्ये ठेवायचं नसतं। अप्पर म्हणजे तुमचा लांबचा फोकस असतो आणि डिपर म्हणजे तुमचा जवळचा फोकस असतो। तर लोकल ठिकाणी तुम्हाला अप्पर ठेवायचं नाही, लोकल ठिकाणी तुम्ही अप्पर डिपरचा वापर करू शकता फक्त पासिंगसाठी। त्यानंतर जर तुम्ही लांबच्या हायवेला जर गाडी चालवत असाल, एक्सप्रेस हायवे असतील, नॅशनल हायवे असतील, आपण एकदम लांबच्या पल्ल्याला जात असतो आणि तिथे आपल्याला लांबच्या प्रकाशाची गरज असते, तर त्यासाठी तुम्ही गाडी अप्परमध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला लांबचा रस्ता व्यवस्थित दिसेल आणि तुमच्या अप्परमुळे कोणत्याही ड्रायव्हरला त्रास होणार नसतो। पण काही जे अर्बन हायवेज असतात, छोट्या ठिकाणचे हायवेज असतात, तिथे गाड्या ह्या समोरांसमोरून अशा पास होतात, म्हणजे बाजूबाजूने पास होतात, मध्ये कोणतंही डिवायडर वगैरे नसतं। अशा ठिकाणी पण जर तुम्ही अप्पर ठेवला असाल लांबच्या प्रकाशासाठी आणि जर समोरून तुम्हाला जर एखादी गाडी येताना दिसते, तर त्याला तुम्ही अशा प्रकारे पासिंग लाईट देऊ शकताय आणि गाडी जवळ येत असताना तुम्हाला तिथे डिपर करून घ्यायचं आहे, जेणेकरून समोरच्याला आपल्या अप्परचा त्रास होणार नाही। पण अशा ठिकाणी पण जर समोरचा ड्रायव्हर जर व्यवस्थित रिस्पॉन्स देत नसेल आणि तो त्याच्या गाडीचं जर अप्परच चालू ठेवत असेल पासिंग होत असताना पण, तर तिथे पण तुम्ही अप्पर चालू ठेवू शकताय। पण जर समोरचा ड्रायव्हर जर समजदार असेल, तुम्ही त्याला पासिंगचं स्विच दिल्यामुळे, पासिंग लाईट दिल्यामुळे जर तो त्याचं जर डिपर करून घेतो आहे, तर तुम्हाला पण तिथे डिपरच ठेवायचं आहे आणि तिथे तुम्हाला पास करून घ्यायचं आहे। आणि एकदा गाडी पास झाली, समोरचा रस्ता व्यवस्थित क्लिअर असेल, तर परत तुम्ही तिथे अप्पर करून घेऊ शकताय। तर बघा, बेसिकली जो अप्पर डिपरचा जो वापर असतो तो आपल्यावर असतो। आपल्याला जर जवळचा फोकस पाहिजे असेल तर आपल्याला डिपरमध्ये ठेवायचं आहे, आपल्याला गरजेसाठी जर लांबचा फोकस पाहिजे तर आपल्याला अप्परमध्ये ठेवायचं आहे। आणि हे सगळं करत असताना दुसरी गोष्ट आपल्याला एक लक्षात घ्यायची आहे की आपल्या अप्परमुळे समोरच्या ड्रायव्हरला त्रास अजिबात झाला नाही पाहिजे। त्रास त्याला जर होत असेल अशा ठिकाणी तुम्हाला लगेच डिपर पण करून घ्यायचं असतं। तर हा झाला अप्पर डिपरचा योग्य तो वापर। अशा प्रकारे तुम्हाला अप्पर आणि डिपरचा वापर करून घ्यायचा आहे। तर बघा, आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। अशाच गाड्यांसंदर्भातला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। मिळूया आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत गुड बाय।